संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। लक्ष द्या सगळ्यांनी इकडे, डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग, ते सर्व काही डीएड बेरोजगार आहेत, त्यांचं उपोषण ते आज मला वाटतं त्याचा 14वा दिवस आहे। अगदी दिवस रात्र हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी कोकणचा एक बुलंद आवाज आणि त्याचप्रमाणे कोकणचे भाग्य विधाता सन्माननीय श्री नारायणरावजी राणे साहेब, केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, हे आज या ठिकाणी आलेले आहेत। आपली जी मागणी आहे किंवा आपण ज्याच्यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत ती आपली मागणी आज यांच्याकडे मागणारच आहोत। साहेबांकडनं फार आपल्या अपेक्षा आहेत, तर ज्या क्षणाची आपण या ठिकाणी मगापासून आतुरतेने वाट पाहत होतो तो देव आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। नक्कीच आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत आपण मांडणार आहोत। आपल्या या संघर्ष समितीचे अध्यक्ष पाले सर यांना विनंती करतोय की त्यांनी साहेबांच्या प्रती या ठिकाणी निवेदन देऊन आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे। साहेब, काय झालं, गेली 12 वर्ष भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे आणि आज असा प्रश्न निर्माण झाला सिंधुदुर्गावर की यांनी आता भविष्यात काय करायचं, कारण पूर्वी आपण देखील 2005 भरती प्रक्रिया केली होती आणि सरसकट त्या ठिकाणी भरती केली होती, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी न्याय पाहिजे आणि तुम्ही त्यावेळी केलेला होता हा एक मोठं उदाहरण आहे, त्यामुळे तशाच प्रकारची भरती आता देखील करून आम्हाला सिंधुदुर्गवासियांना न्याय द्यायचा आहे। ते वयोमर्यादा संपत आलेली आहे त्यांची, म्हणजे नोकरीसाठी, त्याच्यामुळे वयमर्यादा आहे 40 वर्ष, ओपन साठी 40 गोष्टी आहेत, पण आम्हाला भरती प्रक्रिया ही सदर भरती प्रक्रिया ही डीएडच्या मेरिटवरच केली गेली पाहिजे। साहेब, पूर्वी कोकण निवड मंडळ होतं आणि त्याद्वारे त्या ठिकाणी भरती प्रक्रिया केली जायची आणि सेवा आयोजन कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया होती। तुम्ही 2007 भरती प्रक्रिया केली होती, जी सेवा आयोजन कार्यालयामार्फत केली होती आणि त्या ठिकाणी याद्या लावून फक्त जिल्ह्याचा सरसकट भरती प्रक्रिया केली होती। तशाच प्रकारची भरती प्रक्रिया ही परजिल्ह्यातील जे शिक्षक येतात 3 वर्षांनी बदली करून जातात, त्याच्यामुळे इथं कुठेतरी जागा रिक्त राहतात आणि परिणामी मग शाळांवर शिक्षक मिळत नाही, आंदोलन करावं लागतं आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही काय म्हणतो की या ठिकाणी जर इथला स्थानिक शिक्षक, या ठिकाणी स्थानिक बोलीभाषा, प्रमाण भाषा याची ओळख असलेला शिक्षक जर या ठिकाणी भेटला तर खरंच त्या ठिकाणी सिंधुदुर्गवासियांना न्याय मिळेल आणि शिक्षक जो महत्त्वाचा घटक आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी परिपूर्ण होईल। प्रश्न तुमचा गंभीर आहे, मी कालच जिल्ह्यात आलो तर मला विषय कळला, फोनवरून मला माहिती मिळत होती की तुम्ही सगळे उपोषणाला बसलेले आहात, तरी मी तेव्हा निरोप दिला होता उपोषणाला बसू नका, मी आल्यावर तुमचा प्रश्न समजून घेतो आणि सरकारकडे हा विषय मी घेऊन जाईन, ही जबाबदारी पण मी घेईन असं सांगितलं, पण तरी तुम्ही उपोषणाला बसलेला आहात। प्रश्न गंभीर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, त्यामध्ये काही गोष्टी मला ज्या वाटतात तुम्हाला सांगणार, तुम्ही मला निर्णय द्यायचा बाबा हे केलं तर योग्य आहे का अमुक केलं। म्हणत पहिलं तर म्हणजे डीएडची नवीन पद्धत का अनुपात आहे ती थांबवली पाहिजे, थांबवली पाहिजे, तर तो मी पहिला प्रयत्न करीन। त्याचबरोबर आता मी मुंबईत कमी असतो, दिल्लीला 4-5 दिवस असतो आठवड्याची, मुंबईत शनिवार रविवारी येतो, मला थोडा वेळ द्या 8-10 दिवस, मी ज्या मुंबईत येईन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशीच बोलेन आणि मुळात पहिलं हे तर थांबवा, अन्यथा हे सगळे डीएड झालेले उमेदवार आहेत त्यांना पूर्ण यांची भरती करा आणि नंतर जे काही चालू करायचं ते करा असं मला त्यांना सांगावं असं वाटतंय, बरोबर आहे? बरोबर आहे। नाही तर तुम्ही सांगा, नाही तर उद्या मी गेलो म्हणे आम्हाला मान्य नाही असं, तर मी त्यांना सांगेन पहिले जेवढे डीएड पहिली सरकारच्या नियमानुसार डीएड झाले आणि आज ते बेकार आहेत
त्यांना नोकऱ्या द्या, नवीन नियम करायचं तुम्ही केव्हाही करू शकता, हे आपण पहिलं सांगू. दुसरं म्हणजे मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय आता रिक्त जागा किती आहेत तुम्ही कशा भरू पाहता. स्थानिक मुद्दा सोडा, तो मी माझ्या इकडे लावून धरीन की आमच्या इकडे एवढे 3000 उमेदवार असताना बाहेरून आणायची गरजच काय. एक मुद्दा पण जो दुसरा आहे ना, आदिवासी किंवा अन्य भटक्या जमाती वगैरे, तो आपल्याला लावून धरता येणार नाही, मला तर येणार नाही. मी एका पक्षाचा नेता आहे, तेव्हा अमुक जाती जे लोक पाठवू नका हे म्हणताय, मी स्पष्ट करतोय. ते काय करायचं ते नंतरची गोष्ट आहे, पण एवढे वर्ष चालत आलंय आणि घटनेप्रमाणे तो दिलेला. तुमचे एक एक दोन दोन माणसं तुमची 3-4 दिवसांनी मला भेटू द्या, मुंबईत आलो किंवा जिल्ह्यात आलो भेटू द्या. म्हणजे मी जे काय करेन तिकडे त्याची माहिती तुम्ही या सगळ्यांना सांगावी. उपोषणा बसून हाल आणि सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात आहे, रस्त्यावर बसणं सगळेच प्रश्न आहेत, करू नये असा मताचा मी. मी जेव्हा सांगेन मी हरलो मग तुम्हाला वाटेल ते करा. माझ्या राजकारणात एवढ्या वर्ष मी कधी हरलो नाही, पण तुम्हाला एक सांगतो मी, पण मला वेळ द्या. मी हा प्रश्नाला तुम्हाला नोकऱ्या मिळेपर्यंत मी सरकारला स्वस्त बसू देणार नाही. तुमचे आंदोलन किती करा त्यापेक्षा माझा शब्द त्यांना पाळावा लागेल, आणि म्हणून तुम्ही असं रस्त्यावर बसू, तुम्ही शेवटी भगिनी आहात, माझ्या जिल्ह्यातले आहात, त्यामुळे असं बसून हाल अपेष्टा काढू नका. गरीब असा इथे थांबलात तरी तेच काम करणार मी, तुम्ही घरी गेलात तरी मी तेच करणार, पण असं बसू नका. तुम्ही आजच विड्रॉ, आणि मी जेव्हा मुंबईत मंगळवारी जाईल, सोमवारपर्यंत जिल्ह्यात आहे, मंगळवारी गेल्यावर मला जे कोण भेटतील म्हणजे मुख्यमंत्री किंवा देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, त्यांच्याशी भेटल्यानंतर मी तुम्हाला निरोप पाठवीन की असं असं झालं की कोणतरी या एकाने आणि माझा निरोप घेऊन यांना एकत्र करून तुम्ही सांगा. या रीतीने आपण हा प्रश्न सोडवायचे प्रयत्न करूया. कोणी पॉलिटिकल लीडर येतील भडका भडू हे करूया ते करूया, हे आंदोलन एवढं पण खेचलं जाऊ नये की जशी रस्सी जास्त खेचली का तुटते. त्यामुळे तुम्हाला एकदा येतील, दोनदा किती वेळा येणार, कोणी पॉलिटिकल लीडर असं करा. आणि त्यांचं काय आहे, सत्ता दिल्लीत आमची आहे, महाराष्ट्रात आमची आहे, ऐकलं तर आमचंच ऐकतील ना. त्यामुळे कोणाच्या राजकीयाच्यात पडू नका. मी हजारो आंदोलनाच्या सामोरं गेलेलो आहे, मला माहिती आहे सगळे येतात आंदोलकांना भडकवायचं काम करतात, आणि आपल्याला जे साध्य करत ते करतात. मला काही साध्य मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे म्हणून मी आलो.